ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला। मित्रों सावरकरांची जीवन एक अन्नभूमी होते। ते उत्कृष्ट साहित्यिक समाज सुधारक राजकारणी कवी वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्याची तुलना आपण केवळ धबधबत्या यज्ञकुंडाशीच करू शकतो। म्हणूनच आज मी सावरकर एक धबधबते यज्ञकुंड या विषयावर बोलणार आहे। आपल्या 83 वर्षाच्या जीवनात सावरकरांनी 10,000 पानांची साहित्य निर्मिती केली। मित्रांनो 10,000 पानांची साहित्य निर्मिती जी आज ही कोणत्याही साहित्यिकापेक्षा जास्त आहे। आज जगभरात ज्या हिंदुत्व या शब्दाचे वारे वाहत आहे तो शब्द सुद्धा आपल्या सावरकरांनीच दिलेला आहे। जाती व्यवस्था निर्मूलन अस्पृश्यता निवारण यासाठी ते दलितांना विठ्ठल मंदिरात घेऊन गेले होते। आपले संपूर्ण जीवन कुटुंब बंधू देश कार्याला अर्पण करणाऱ्या सावरकरांनी आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी एक लेख लिहिला आत्महत्या नव्हे आत्मार्पण। त्यात त्यांनी आपल्या जीवनातील सर्व कार्य संपल्यावर अन्न पाणी औषधांचा त्याग करून देहत्याग करण्याचा मनोदय लोकांना सांगितला। लिहिल्याप्रमाणेच त्यांनी देहत्याग केला व स्वतःच्या जीवन रूपी यज्ञकुंडात स्वतःच्या देहाची समिधा अर्पण केली। मित्र हिंदुत्व हा शब्द लिहिणारे सावरकर कधीही कुठल्याही जुन्या धार्मिक रूढी परंपरेंना मानणारे नव्हते। उलट ते वास्तववादी होते विज्ञान निष्ठ होते। म्हणूनच त्यांच्या पार्थिवावर कुठलेही क्रियाकर्म करण्यात आले नव्हते। म्हणूनच त्यांच्या पार्थिवाला विद्युत दाहिनी अग्नी देण्यात आला। आपल्या प्रत्येक कृतीत आपण हिंदुत्व निष्ठ असल्या सावरकरांनी आपण विज्ञान निष्ठ वास्तववादी आहोत हे लोकांना पटवून दिले होते। सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक येथील भगूर या गावात झाला। लहानपणापासूनच त्यांनी ज्वलंत राष्ट्रभक्तीचा वसा घेतला होता। अभिनव भारत फ्री इंडिया यासारख्या गटांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। मदनलाल धीरा आणि अनंत कान्हेरे सारख्या अनेक क्रांतिकाऱ्यांच्या हातात शस्त्रास्त्र देण्याची त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे। इंग्लंडमध्ये वकिली शिकण्यासाठी गेलेल्या सावरकरांना ब्रिटिश सरकारने 1910 साली अटक केली। तेथे त्यांनी समुद्राकडे पाहून ने मजसी ने हे लिहिले की आज एक प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे करते। मित्र सावरकर हे भाषा प्रभू होते। अत्रेंना आचार्य ही पदवी सुद्धा त्यांनीच दिली। आज ज्या शब्दांशिवाय मराठी भाषा पुढे जाऊ शकत नाही ते शब्द म्हणजे दिग्दर्शक हुतात्मा महापौर हिंदुत्व हे शब्द सुद्धा आपल्या सावरकरांचीच देणगी आहे। 8 जुलै 1910 रोजी सावरकरांना ब्रिटिशांच्या कैदेतून सावरकर जहाजातून उडी मारत समुद्रात पोहत पोहत गेले। पोहता पोहता ते फ्रान्सच्या एका मार्सिलिस बंदरावर जाऊन पोहोचले। पण फ्रान्स सरकारने त्यांना ब्रिटिश सरकारांच्या हवाले केले। त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। आपल्या जन्मठेपेचा उल्लेख त्यांनी माझी जन्मठेप या आत्मचरित्रात केलेला आहे। सावरकरांची सुटका सुमारे 1960 रोजी झाली असती पण त्यांना अंदमानच्या एका सेल्युलर जेलमध्ये ठेवल्या गेले होते। तिथे त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर सुद्धा होते। पण त्या दोघांची भेट 1 वर्षानंतर झाली। तिथे त्यांना खूप त्रास भोगावा लागला। त्यांनी त्यांच्या जन्मठेपीचा उल्लेख त्यांच्या अनेक आत्मचरित्रात केलेला आहे। तिथे मिळणाऱ्या अन्नात गोमी किडे असायचे साप असायचे। त्यांनी सगळे अत्याचार सहन करून आपल्या मातृभूमीसाठी सहन केले। सावरकरांच्या जीवनाचे सार मी माझ्या त्यांच्या दिलेल्या 4 ओळीत सांगून माझे भाषण संपवितो। पण मित्रांनो खरं सांगू का सावरकरांच्या जीवनाचे सार म्हणजे पूर्ण भाषण सांगणे 5 मिनिटात एका छोट्याशा घागरीत संपूर्ण समुद्र भरण्यासारखे अवघड काम। सावरकर आपल्या जीवनाविषयी म्हणतात की घेतले वतन आहे आम्ही अंध देणे लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध जीवन हरिले करीले सतीचे असे सतीचे भान धरणाऱ्या सावरकरांना विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण संपवितो। धन्यवाद।